सिंधू संस्कृतीतील मोहनजोदडो येथे सापडलेले ब्रॉन्झची नर्तिका हे खूप महत्त्वाचं असं शिल्प आहे. नावाप्रमाणेच हे ब्रॉन्झ या माध्यमामध्ये केल्या गेलेलं आहे. याची उंची साधारणतः 14 सेंटीमीटर एवढी आहे. हे राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली येथे संग्रहित करण्यात आलेलं आहे. आता याचं जर आपण वर्णन बघितलं तर ब्रॉन्झची नर्तिका हे शिल्प सिंधू संस्कृतीतील शिल्पांपैकी एक महत्त्वाचं असं शिल्प मानलं गेलेलं आहे. या स्त्रीने आपला शरीराचा भार उजव्या पायावर सांभाळलेला आहे आणि डावा पाय हा गुडघ्यांमध्ये वाकवून ती उभी आहे. हिने आपला उजवा हात कमरेवर ठेवला असून डावा हात डाव्या गुडघ्यावर सरळ सोडलेला आहे. या हातामध्ये एका पात्रासारखा आकार दिसतो. ही स्त्री पूर्णतः विवस्त्र दाखविलेली आहे. हिचा चेहरा अंडाकृती दाखविलेला असून डोळे अर्धोन्मिलित, नाक चपटे, ओठ जाड अशी ओबडधोबड रचना साधारणतः हिच्या चेहऱ्याच्या ठेवणीची दिसून येते. हिने आपले केस उजव्या खांद्याच्या दिशेने बांधलेले आहे. या शिल्पाच्या धडाला नळीसारखे लांब अशा हातापायांची रचना केलेली दिसते. अलंकारामध्ये उजव्या हातामध्ये मनगटाजवळ व कोपराजवळ तुरळक बांगड्या आहेत, तर डाव्या हातामध्ये मनगटापासून ते दंडापर्यंत बांगड्या आहेत. गळ्यामध्ये त्रिपदक असलेला एक हार आहे. कानामध्ये देखील अलंकार आहे. या शिल्पाचं रसग्रहण जर आपण करायचं म्हटलं तर या शिल्पाची एकंदरीत रचना ही प्राथमिक स्वरूपाची जरी असेल तरी आकर्षक वाटते. या मूर्तीच्या चेहऱ्यावरील निर्भीड भाव, हिचे अलंकार, यावरून ही एखाद्या नर्तिकेची मूर्ती असावी. हिच्या अलंकारासारखे अर्धमूल्यवान दगड व मौल्यवान धातूंपासून तयार केलेले अलंकार सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सापडलेले आपल्याला दिसून येतात. यावरून त्या लोकांची दागदागिन्यांची असलेली आवड ही कळून येते. तसेच या मूर्तीवरून त्या काळात गायन, नृत्य व वादन या कलांचाही अस्तित्व असावं असेही आपल्याला कळून येते. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रॉन्झची नर्तिका, जे सिंधू संस्कृतीतील एक सुंदर असं शिल्प आहे, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेतली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि आणखी व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आर्ट हब इंडिया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.